आज आपण त्रिकोणाचे वर्गीकरण शिकू चला हा व्हिडिओ एका मजेदार प्रश्नासह प्रारंभ करूया येथे काही आकार आहेत ह्यापैकी कोणता त्रिकोण आहे हे आपण ओळखू शकाल का व्हिडिओ थांबवून प्रयत्न करा आपण आकृती ई निवडली आहे का जर आपण निवडली असेल तर अभिनंदन आपण त्रिकोण योग्यरित्या ओळखला आहे त्रिकोण योग्यरित्या ओळखण्यासाठी आपल्याला त्याची संकल्पना योग्यरित्या समजली पाहिजे त्रिकोण हा शब्द तीन बाजू जमा ह्यावरून आला आहे ज्याचा अर्थ तीन बाजूंनी बनलेला आकार आहे म्हणून आपण असे म्हणू शकतो की अशा तीन बाजूंनी बनलेल्या आकृतीला त्रिकोण म्हणतात दिलेल्या आकृत्यांमध्ये ई हा एकमेव आकार आहे जो तीन बाजूंनी बनलेला आहे म्हणून तो फक्त एक त्रिकोण आहे तीन बाजूंबरोबर वेगवेगळ्या त्रिकोणांमध्ये आपण पाहतो की बाजू आणि कोणांचे मोजमाप वेगळे असते त्रिकोण अधिक चांगले समजण्यासाठी आपण त्यांना त्यांच्या बाजूंच्या आणि कोणांच्या आधारावर वर्गीकृत करतो चला प्रथम बाजूंच्या आधारे त्रिकोणाचे वर्गीकरण जाणून घेऊ हा त्रिकोण पहा जर आपण तिन्ही बाजू मोजल्या तर आपल्याला कळेल की तिन्ही बाजू समान नाहीत त्रिकोण ज्याच्या तीन बाजू समान नसतात त्याला विषमभुज म्हणजे स्केलिन ट्रायँगल त्रिकोण म्हणतात जर आपण त्याचे कोण मोजले तर आपल्याला कळेल की त्याचे कोण देखील समान नाहीत अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की जर त्रिकोणाच्या तीन बाजू समान नसतील तर त्याचे तीनही कोणही समान नसतील आता हा त्रिकोण पहा जर आपण त्याचे हात मोजले तर आपल्याला आढळेल की त्याच्या दोन्ही बाजू समान आहेत तर तिसरी बाजू या दोन्हीच्या समान नाही दोन समान बाजू असलेल्या त्रिकोणाला समद्विभुज म्हणजेच आयसॉसिलस ट्रायंगल त्रिकोण म्हणतात जर आपण त्याचे कोन मोजले तर आपल्याला आढळेल की समान बाजूंच्या विरुद्ध असलेले कोनही समान आहेत म्हणजेच समद्विभुज त्रिकोणाच्या दोन बाजू आणि दोन कोन समान असतात आता हा त्रिकोण पहा हा त्रिकोण मोजून आपल्याला आढळेल की त्याच्या तिन्ही बाजू समान आहेत त्रिकोण ज्याचे तीन बाजू समान असतात त्याला समभुज त्रिकोण म्हणजेच इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतात जर आपण त्याचे कोण मोजले तर आपल्याला असे दिसून येईल की अशा त्रिकोणाचे सर्व कोन देखील समान असतात म्हणजेच समभुज त्रिकोणाच्या सर्व बाजू आणि सर्व कोन समान असतात आता कोणाच्या आधारे त्रिकोणांचे वर्गीकरण कसे केले जाते ते पाहू येथे तीन त्रिकोण दिले आहेत ते कोण पाहिल्यावर आपण त्यात काही फरक शोधू शकाल का प्रयत्न करा जर आपण त्रिकोण एबीसी पाहिला तर त्यातील सर्व कोन हे तीव्र कोन म्हणजेच ऍक्यूट अँगल कोन आहेत जर आपण त्रिकोण पीक्यूआर पाहिला तर त्या दोन तीव्र कोन आहेत परंतु एक उजवा कोन म्हणजे राईट अँगल आहे त्याचप्रमाणे एलेमेन त्रिकोणामध्ये आपण पाहतो की दोन तीव्र कोन आहेत परंतु आणखी एक विशाल कोन म्हणजे ऑप्ट्यूस अँगल आहे ह्या समजानुसार आपण त्रिकोणांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करू शकतो त्रिकोण ज्याचे सर्व कोन तीव्र कोन असतात त्यांना तीव्र कोन त्रिकोण म्हणजेच अक्यूट अँगल्ड ट्रायंगल म्हणतात ते त्रिकोण ज्यामध्ये एक समकोण असतो त्याला उजवा कोन त्रिकोण म्हणजे राईट अँगल ट्रायंगल म्हणतात लक्षात ठेवा की समकोन प्रकारे दर्शविला जातो म्हणून जर त्रिकोणात अशा प्रकारे एक कोन दिल्यास आपण सहजपणे समजेल की तो त्रिकोण समकोन त्रिकोण आहे त्याचप्रमाणे ज्या त्रिकोणांना एकापेक्षा जास्त कोन असतात त्यांना ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल विशाल कोण त्रिकोण म्हणतात आज आपण त्रिकोणाचे वर्गीकरण शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याशी संबंधित काही उदाहरणे शिकू